मगर बन कर टूट जाते हैं। इरादे तो लाख होते हैं मगर बन कर टूट जाते हैं। शिर्डी वही जाते हैं जिन्हें बाबा बोलाते हैं। साई साई तुझ्यामुळे आम्ही सुखात आहोत, कारण तुझं नाव आमच्या मुखात आहे। अतिशय सुंदर गीतं इथे इथे वाजवलेली आहेत। 47 धावांचा पाठलाग करायचा आहे आपण पाहतोय। ग्रामपंचायतचा एक संघ आहे वांगणीतर्फे वाजे आणि नाविशी लिहून विचुंबे हा तालुक्यातील खेळाडू संघ, खेळाडू घेऊन उतरलेला संघ आहे। 47 धावा केल्या, त्याच्यामध्ये 14 चेंडूमध्ये 38 केल्या परेश कडकेनं। 5 षटकार त्याने मानले, प्रेक्षकांना खुश केलं आणि आता त्या 47 धावांचा पाठलाग करणार आहे तो। 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय वांगणीतर्फे वाजे। 2 फलंदाज इथे आता उतरलेले आहेत। सूर्या मस्कर मालदोडे पहिल्या दिवशी विचुंबे संघातूनच खेळला होता, आता त्यांच्या विरोधात आहे। पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, 1+1, 2 धावा येत आहेत। 47 धावांचा पाठलाग करतोय तो वांगणीतर्फे वाजे। ग्रामपंचायत आणि तालुका अशी लढाई मैदानाच्या मधोमध सेमीफायनल उपांत्य फेरीची मॅच हिंदुहृदय सम्राटची आपण इथं पाहतोय। सूर्या मस्कर स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो निलेश गाताडे, ज्यानं मगाच्या मॅचमध्ये मॅच काढून दिली होती या वांगणीतर्फे वाजे संघाला। मगाशी त्याने 11 चेंडूंमध्ये मालदोडे 25 धावांची बहारदार खेळी केली होती। तो निलेश गाताडे आता स्ट्राईक एंडला आहे आणि वांगणी वाजे हा संघ हरला तर फरक पडत नाही, तो ग्रामपंचायत आहे। पण नवी शिलेन वाज विचुंबे संघाला मात्र, आणि दीपक पाटील सरांनी सांगितले की डीवाय पाटीलच्या मैदानावर बरेचसे या वांगणीतर्फे वाजे संघातील खेळाडू शिकलेले आहेत, कसे फटके मारायचे, काय करायचं, आणि चेंडू चाललाय मला असं वाटलं की जाईल मिडविकेटच्या वर पडून, इथे मात्र टिपला जातोय। फलंदाज बाद होते तो निलेश गाताडे। रायगड ठाण्यात हाय तो ड्याशी, आय स्वभाव लय त्याचा साधा, पुरा करी दिलेला वादा, पौध गावाचा दीपक दादा, पुरा करी दिलेला वादा, पौध गावाचा दीपक दादा, पुरा करी दिलेला वादा, पौध गावाचा दीपक दादा, पुरा करी दिलेला वादा, पौध गावाचा दीपक दादा। निलेश निलेश गाताडेची आपण स्तुती केली। मगाच्या मॅचमध्ये 11 चेंडूमध्ये 25 धावांची बहारदार खेळी त्याने केली होती। 3 षटकांची मॅच असते, त्यामुळे झटपट क्रिकेट खेळावं लागतं, टाईम नाही तुमच्याकडे, तुम्हाला तंबूमध्ये तयार होऊन आतमध्ये जावं लागतं। आणि आता मात्र परिस्थिती नाजूक आहे, जिंकण्यासाठी आता गरज आहे ती वांगणीतर्फे वाजे संघाला। चेंडू शिल्लक आहेत ते 17 आणि धावा करायचे आहेत त्या। 45 डावखुरा फलंदाज यावेळेस मैदानाच्या मधोमध, जयेश पाटील, उमेश माळीचा हा फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय मिडविकेटच्या वरून। पंचांचा 6 धावांचा इशारा होतोय, येतोय हा दमदार शानदार षटकार। भाई त्याला मानू ती लोक सारी, जाईल तीत त्याचीच हवा, जाईल त्याची भारी। हॅलो दिलदार दिलाचा टिपक भाई, त्याला मानू ती लोक सारी, चाईल तीत त्याचीच हवा, स्टाईल त्याची भारी। दोस्ती ग्रुप फेमस नावाचा, लागू नका कोणी नादा, दोस्ती ग्रुप फेमस नावाचा, लागू नका कोणी नादा, पुरकर दिलेला वा। उमेश माळी, हरिग्राम केवाळेचे आपले गायक एकनाथ माळी, त्यांची गीतं बरीचशी आपण ऐकली। उमेश माळीची गोलंदाजी, फुलटॉस चेंडू टाकला होता आणि या झटपट क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडूवर फटके बसतातच, बऱ्याच वेळा चुकून एखाद्या वेळेस फलंदाज माफी करतात, नाही तर मग त्या चेंडूला सीमा रेषेच्या बाहेरच धाडतात। आणि एक षटकार मात्र मस्त मारला तो जयेश पाटीलनं। आणि आता परिस्थिती अशी आहे की वांगणीतर्फे वाजे संघाला जिंकण्यासाठी, फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 15 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज आहे नवी शिलेवर नवीचुंबे संघाच्या विरुद्ध ऑफ स्टंपच्या बाहेर। दिशा थोडीशी भरकटला आहे तो उमेश माळी। अवांतर धावेनं संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 9, आता अजूनही 38 धावा करायची आहे जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत ते 15। हिंदुहृदय सम्राट ट्रॉफी आपण पाहतोय। 4थ्या दिवसाची ही रात्र आणि आता आपण शेवटाकडे चाललो आहे असं म्हणतात ते, याचसाठी केला होता टास आणि आजचा दिस गोड व्हावा। उमेश माळी कधी गोलंदाज चांगली गोलंदाजी करताय, टॉस करण्यासाठी या वाशिवली आणि या माहुलगाव
त्यांनी चांगला माहोल बनवला आहे. 22च धावा केल्या होत्या. आम्हाला वाटलं की लवकर माहोल गावला पोचतील आता सकाळच्या ट्रेननं, परंतु त्या 22 धावा पण त्यांनी करून दिल्या नाही त्या सावळे संघाला. चांगली गोलंदाजी केली, चांगली फिल्डिंग केली, चांगलं क्रिकेट. उमेश माळी, पुन्हा एकदा उमेश माळी चांगली गोलंदाजी करतो. एक षटकार मारला जयेश पाटीलनं, परंतु या तीन षटकांच्या झटपट क्रिकेटमध्ये तुम्ही ज्यावेळेस एक षटकार मारता आणि तीन चेंडू डॉट होतो ना, समीकरण बरोबर येतं. चार चेंडू सहा धावा अशी परिस्थिती आहे ती या फलंदाज जयेश पाटीलची. प्रत्येक चेंडूवर काहीतरी येणं गरजेचं आहे. उमेश माळी चेंडू हवेमध्ये, कॅच आहे, कॅच आहे सांगतायत, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांकडे बघत राहिले. थांबला तो, संपला क्रिकेटमध्ये. आणि इथे मात्र दोन धावा आल्या. स्वप्नील कांबळे आणि परेश खडके दोन्ही मोठे खेळाडू आहेत, परंतु क्रिकेटमध्ये कॉलिंग, त्याला वाटलं तू घेईल, त्याला वाटलं तो घेईल, अशी परिस्थिती झाली. आणि ते दोन धावा मात्र मिळाल्यात त्या वांगणीतर्फे वाजे संघाला. वांगण 47 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली होती 11. अजूनही धावा करायच्या आहेत त्या 36 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. म्हणजे पहिल्या षटकामध्ये उमेश माळीने दिल्या 11 धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. 12 चेंडू आणि आता 36 धावांची गरज आहे. आणि आता आमचे दीपक पाटील जे आमचे पंच, त्यांनी सांगितले की बरेचसे धडे या खेळाडूंनी घेतलेले आहेत वांगणीतर्फे वाजेच्या DY पाटीलच्या मैदानावर. आणि त्याचा अनुभव आणि तिथे का आम्ही ट्रेनिंग घेतली, कशी घेतली, ते या मॅचमध्ये त्यांना दाखवावं लागेल. कारण 4 तरी षटकार मारावे लागतील हे मॅच जिंकण्यासाठी. आता 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. उपांत्य फेरीची मॅच आहे, सेमीफायनलची मॅच आहे हिंदू हृदय सम्राटची. आणि दुसरी मॅच क्रिशब 11 वाशिवली आणि माहुलगाव या दोन संघांमध्ये होईल. आणि गोलंदाज आहे दिनेश पाटील मॅन. हा नारफुलीचा खेळाडू आहे, पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर टाकतोय. पंचांनी तो स्वैर घोषित केला आहे. 12 चेंडू 36, 12 चेंडू आता 35. एक 4 दिवसांमध्ये खरं तर मस्त मॅच या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, चांगले खेळाडू, चांगले, कारण खेळपट्टी पण चांगली आहे. खेळ चांगला व्हायचा असेल, खेळाडू कितीही चांगले असू द्यात, पण तुम्हाला खेळपट्टी पण चांगली पाहिजे, विकेट चांगली बनवली गेली पाहिजे. फिरून मारला आहे चेंडू, चांगलं डीप स्क्वेअर लेगला चांगला चेंडू अडवला आहे. सिंगलच मिळते, 34 धावा अजूनही करायचे आहेत जिंकण्यासाठी. चेंडू मात्र कमी होत चाललेले आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 11 आणि धावा करायचे आहेत 34. हल्ला करावा लागेल, आक्रमक रूप धारण करावा लागेल. डावखुरा जो फलंदाज आहे जयेश पाटील वाशिवली आणि माहुलगाव, टॉस करायला या लगेच. दुसरी सेमीफायनल या मॅचमध्ये जिंकेल तो फायनलमध्ये पोहोचेल. रिवर्स व्हाईट बॉलचा इशारा आला आहे. दिनेश पाटील एक रायगड प्रीमियर लीगमध्ये चांगली गोलंदाजी केली होती दिनेश पाटीलनं. नारपोलीचा हा खेळाडू आहे, नारपोली संघाचा अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. जिंकण्यासाठी आता इथे आपण पाहतोय नवीश 11 विचुंबे संघाच्या विरोधात वांगणीतर्फे वाजे संघाला 11 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 धावांची गरज आहे. ललित गायकर आणि कल्पेश माहुलकर ना दोन्ही कर्णधार इथे आले आहेत. दोघांनाही शुभेच्छा आहेत. चेंडू हवेमध्ये आहे, जयेश पाटीलनं मारला आहे मिड विकेटला. एकच धाव मिळते ती जयेश पाटीलला. टॉस जिंकलाय तो क्रिशब 11 वाशिवली संघानं. आणि टॉस मला तोटे सगळे जिंकले ना ललित सगळ्या मॅचचं काय होणार आहे, मॅच पण जिंको. ह्याला म्हणतात आत्मविश्वास. जिंको किंवा हारो, परंतु आपण बोललं पाहिजे. कल्पेश माहुलकर त्यांनाही शुभेच्छा असतील, एवढ्या लांबून आलेत ते. काय मस्त फटका खेचला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एकच धाव. आता रिक्षा, ST, ट्रेन काहीच होणार नाही. लवकर पोहोचायचं असेल गोव्याला अर्ध्या तासामध्ये तर विमानच पकडावं लागेल. आणि धावा आता आपण पाहतोय धावफलकावर. 47 धावांचा पाठलाग करताना वांगणीतर्फे वाजे संघाची धावसंख्या झालेली आहे 1-16. विकेट हातामध्ये आहेत, परंतु जिंकण्यासाठी धावा करायचे आहेत त्या
नऊ चेंडू आणि 31 नऊ चेंडू 31 एज मस्त झेल एष्ट्यांच्या पाठीमागे टिपला जातोय आणि जयेश पाटील बाधून तंबूमध्ये परततोय आणि झेल पकडलाय पाठीमागे एष्ट्यांच्या तो रमेश पवार औ पौध गावाचा दीपक भाई त्याला समाजसेवेचा ध्यास मनी हयाच्या एकच इच्छा करण्या गावाचा विकास पौध गावाचा दीपक भाई त्याला समाजसेवेचा ध्यास मनी हयाच्या एकच इच्छा करण्या गावाचा विकास पंकज शिंदे आपल्याला दिसत आहेत वाशिवली संघाचे कोणतरी म्हणाला की पंकज शिंदेचं आता नवीनच लग्न झालेलं आहे पण ना त्याच्यापेक्षा क्रिकेटची आवड जास्त आहे आणि पंकज शिंदे नाही गाडी नशीब भोईर आणि महागुरू एम डी गडगे हे देखील वांगणीतर्फे भाजपतर्फेचे पुरस्कर्ते आहे त्याला विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठात यावं आपलं देखील सर्वोच्च स्वागत कांचन पालकर हे देखील या ठिकाणी उपस्थित त्यांना देखील विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठात येऊ वांगणीतर्फे वाचक संघाला ते सपोर्ट करण्यासाठी उपस्थित त्यांचे पुरस्कार आहेत त्यांना विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठात येऊ सदस्य आहेत हरिग्राम केवळचे उपसरपंच आहेत आणि एक चांगले रायगड ठाण्यामधील एक चांगले गुणलेखक आहेत कांचन पालकर यांना विनंती आहे आपल्या समालोचक असोसिएशनचे ते सदस्य आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं गडगे साहेब पण आहेत मला वाटते महागुरु त्यांना पण विनंती आहे महादेव गडगे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं आपले स्वागत आहे या हिंदुत्व सम्राट ट्रॉफीमध्ये नो बॉल आहे का नो बॉलचा इशारा आहे फ्री हिट धावा आल्या त्या या चेंडूवर दोन संघाची धावसंख्या आपण पाहतोय वांगणीतर्फे वाजे 47 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली आहे ती 20 अजूनही 27 धावा करायचे आहेत जिंकण्यासाठी नवीश विचुंबे संघाच्या विरुद्ध चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू शिल्लक आहेत जोरात मारायचा होता षटकार मारायचा होता शॉट फाईन लेगला चेंडू चाललाय दुसऱ्या धावसाठी धावत आहे धोका होऊ शकतोय आणि फलंदाज बाद होतोय तो सूर्या मस्कर हे आमचे कांचन पालकर यांना पुन्हा एकदा विनंती आहे हरिग्राम केवाळेचे आमचे उपसरपंच आणि महादेव गडगे जे आमचे महागुरु त्यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं आपलं स्वागत आहे काळूबाईला आम्ही गेलो होतो भरपूर मजा केली होती सगळ्यांनी त्यांना विनंती आहे की आपलं स्वागत या हिंदू हृदय सम्राट ट्रॉफीमध्ये करण्यात येत आहे दिघोड्यावरून मालदोडे डायरेक्ट इकडे आलेले आहेत आपलं स्वागत आहे आणि आमचे दीपक दादा मालुसरे यांच्या वतीनं आपल्याला आमंत्रण आहे आपलं स्वागत इथे करण्यात येईल 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे आपण पाहतोय ती वांगणीतर्फे वाजे संघाला आणि गोलंदाज आहे कुणाल बॉलर्स नेम भावेश कुणाल तारेकर एक जबरदस्त हुरहुन्नरी खेळाडू आहे कधीही त्याच्या चेहऱ्यावर बघा बघाचे काहीतरी म्हणाला काय फिल्डिंग करताय अपोजिट टीमला कुणाल तारेकर हौशी प्लेअर आहे क्रिकेटच्या बरोबर जीवनामध्ये तुम्ही आनंदी राहणं महत्त्वाचं आहे चिडून चिडून किती चिडणार तुम्ही जेवढे चिडाल तेवढे मागे जाल अतिराग आणि भीक माग तुम्ही जेवढे चांगले राहाल तेवढे तुम्हाला प्रेक्षक उचलून घेतील 6 चेंडू आणि आता 26 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आपण पाहतोय वांगणीतर्फे वाजे संघाला ऑफ स्टंपच्या बाहेर बरेच वेळा आपण बघितलं पहिला चेंडू प्रत्येक गोलंदाजाने वाईट टाकलाय 6 चेंडू 26 आणि आता 6 चेंडू 25 सौरभ साळुंके पण आता आलेले आहेत त्यांचं सलून आहे त्यामुळे ते कसे पण कट मारतात त्याचंही स्वागत आहे 6 चेंडू आणि आता 25 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय 6 चेंडू 25 2-3 चेंडू मैदानाच्या बाहेर घालवावे लागतील परंतु इथे मात्र
नावीश विचुंबे संघाचे गोलंदाज षटकार द्यायला तयार नाही आहेत. दोन धावा मात्र मिळत आहेत. अजूनही करायचे आहेत जिंकण्यासाठी. नरेश दळवी सांगत आहेत 5 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. हिंदू हृदय सम्राट ट्रॉफी 4 दिवसांची ही रजनी आपण पाहतोय आणि आता शेवटाकडे चाललेली आहे. सोनियाचा दिन आज अमृत पाहिला याचसाठी केला होता ढास आणि आजचा दिवस गोड व्हावा. अतिशय चांगल्या पद्धतीने मॅच पार पडत आहेत. शेवटचे क्षण आता आणि दीपक दादा 4 दिवस बरोबर इथे आहेत. मारण्याचा प्रयत्न करतायत. तालुक्याचे गोलंदाज आहेत. तालुक्यातून चुनिंदा नाभिशिलोन विचुंबे संघामध्ये हे खेळणारे गोलंदाज आहेत. भावेश चांगली गोलंदाजी करतायत. अचूक टप्पा टाकतायत आणि बांधून ठेवलंय फलंदाजाला. डाव्या हातानं राऊंड द विकेट मारा. चेंडू हवेमध्ये मिडॉपला क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली. कोणतीही चूक न करता हा झेल टिपला जातोय आणि या मॅचमध्ये आता मात्र वर्चस्मा प्रस्थापित करतोय तो नावेश 11 वचुंबे हा संघ. दुसरी मॅच नक्कीच प्रेक्षकांना विचार पडलाय की या सेमीफायनल फायनलच्या मॅच टफ होतात परंतु ही मॅच एकतर्फी होते की काय. कारण ग्रामपंचायतीचा एक संघ आहे. 4-5 गावातील खेळाडू आणि एक नावेश 11 वचुंबे कांचन पालकर आणि आमचे महादेवजी गडगे यांचं स्वागत आहे. आणि आमचे नशीब भोईर यांचंही स्वागत आहे. खोली कोपरचे आमचे पाहुणे आहेत. सगळे आमची ही समालोचकांची पण आमची एक कुटुंब तयार झालेलं आहे. स्कोरर असतील, अंपायर असतील, आमचं पण एक कुटुंब तयार झालं आहे. रायगड ठाणे नवे नवे तर महाराष्ट्रामध्ये महादेवजी गडगे गणपती बाप्पा मोरया त्यांचं फेमस आहे. आता ते फेमस झालेले आहेत तिकडे. आणि इथे मात्र आपण पाहतोय बारक्या शेळकेची कमतरता इथे जाणवते. ती वांगणीतर्फे विनंती आहे महादेव गडगे साहेबांनी की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत इथे करण्यात येईल. दीपकजी मालुसरे आमचे मुख्य आयोजक हिंदू हृदय सम्राट ट्रॉफीमध्ये आपलं स्वागत इथे करण्यात येईल. राजेशजी पाटील आमचे इथे बसलेले आहेत. आणि या मालतोडी ही मॅच जिंकलेली आहे वांगणीतर्फे वाजे संघानं. कांचनजी पालकर त्यानंतर आमचे महादेवजी गडगे साहेब महागुरु आहेत. मस्त समालोचन त्यांचं ऐकत राहावं. हिंदी मराठी बरे मोठमोठे कार्यक्रम ते करत असतात. दिगोड्यावरून इथे आलेले आहेत. आणि आमचे महागुरु महादेव गडगे साहेबांचं स्वागत करण्याची विनंती तर आम्ही करणार आहोत आमचे दीपकदादा मालुसरे यांना जे आमचे मुख्य आयोजक आहेत या हिंदू हृदय सम्राट ट्रॉफीचे. आणि महादेवजी गडगे साहेबांचं स्वागत या ट्रॉफीमध्ये करण्यात येईल. टॉस जिंकलाय वाशिवली संघानं आणि काय निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय ललित गायकर आणि त्यांच्या टीमनं. महादेवजी गडगे साहेब आजकाल त्यांचा फेमस डायलॉग आहे गणपती बाप्पा. जय. त्यानंतर आमचे कांचन पालकर जे उपसरपंच आहेत तुमचा मान आहे बाहुबली आहेत आणि एक रायगड ठाण्यामध्ये गाजलेले समालोचक आहेत. कांचन पालकर यांचंही स्वागत इथे करण्यात येईल. कांचन पालकर दिल्लीमध्ये पण त्यांनी जाऊन स्कोरिंग केलेले ते आमचे कांचनजी पालकर त्यांचं स्वागत इथे करण्यात येईल. आणि त्यानंतर कांचन पालकर यांचं स्वागत इथे करण्यात येते. एकदा पुन्हा एकदा लाव ना गणपती बाप्पा. महागुरुंना एक विनंती आहे एकदा होऊन जाऊ द्या. हॅलो थँक्स. बोला गणपती बाप्पा. आणि आमचे दुसरे पाहुणे तर नशीब भोईर यांना विनंती आहे. कोली कोपरचे आमचे पाहुणे त्यांचे 2 संघ इथे होते
मी दिले मोहन संघ वाशिवलीच्या बरोबर सेमीफायनलमध्ये हरल्या आणि वांगणीतर्फे वाजे त्यांना इथे विनंती की त्यांचं स्वागत इथे करण्यात येईल. खऱ्या अर्थाने डी जे मास्टरचं कौतुक करावं लागेल, अतिशय दमदार साऊंड सिस्टीम आहे. आम्ही त्या बाजूला खऱ्या अर्थाने सर तिथे आम्ही बसलो होतो आणि डी जे साऊंड कांचन पालकर स्वतः बोलत होते की कोणाची साऊंड सिस्टीम आहे. कौतुक करू एक समालोचक म्हणून, एक अप्रतिम साऊंड सिस्टीम. धन्यवाद महागुरु आमचे महादेवजी गडगे. जसे आम्ही इकडचे महागुरु तसे ते त्या भागातले महागुरु आहेत. आणि काळूबाईला आम्ही भरपूर मजा केली होती सगळी मंडळी. जवळजवळ आम्ही 50-60 जणं होतो आणि तिकडे असायला प्रॉब्लेम झाला महादेवजी गडगे की माईकच सोडायला कोण मागत नाही गाडीमध्ये. सगळे माईकवाले सगळे माईकवाले. कारण एका समालोचकाने सांगितलेलं की समालोचकांची जी आपली टीम बनवलेली आहे, अध्यक्ष आपले संदीप पाटील आहेत, तो म्हणाला होता की बाकीच्या लोकांना तुम्ही संघटित करू शकता पण या शाळे लोक आहेत ना, हे माईकवाले, यांना एकत्र करणं कठीण आहे. नागोरी नागोरी या, आमचे महागुरु आलेले आहेत गडगे साहेब कांचनजी पालकर. चहाची व्यवस्था करा. नागोरी आहे तिकडे पण, पहिले छास लस्सी, आता ग्रीन टी कॉफी चाय. पहिले कॉमोट्याला नाही वडाळ्याला होते मुंबईला, तिथून आले कामोट्याला, तिथून आले इकडे. आता इकडून कुठे जातील माहीत नाही कोकणात. वळूया मॅचकडे. अजिंक्य बौड गडगे साहेब बसता का? अजिंक्य बौड दुसरी सेमीफायनल आपण पाहणार आहोत. नागोरी महादेवजी गडगे साहेब आलेत, कांचनजी पालकर आलेत. मगाशी तिकडे रमेश पवार यांच्याशी बातचीत करत होते. नागोरी सगळ्यांची मैत्री आहे. काल मन्नी शर्माला शोधत होते पहिल्या दिवशी. सेमीफायनलची दुसरी मॅच आपण पाहतोय. वाशिवली आणि माहुलगाव ग्रामीणचे दोन्ही संघ आहेत. नाभिशिले विचुंबे संघानं मात्र दोन्ही दिवस चांगला खेळ केला या मैदानावर. आपण पाहिलं वाशिवली संघानं आपला 12वा प्रतिनिधी इथे पाठवावा. पंकज शिंदे, जीवन शिंदे, सौरभ साळुंगे, ललित गायकर, निखिल पाटील, चांगले खेळाडू आहेत वाशिवली संघामध्ये. जवळचा संघ आहे आणि पाहुणा संघ आहे तो माहुलगाव. मंगेश वैती, कल्पेश वैती, मला वाटते कल्पेश माहुलकर आहे, कल्पेश वैती पण असतो त्यांच्यामध्ये. निखिल पाटील बघूया. सामन्याला सुरुवात होते, 3 वर्षी मॅच आहे. प्रकाश पाटील आहेत माझ्यासमवेत, तर हिंदी समालोचक आहेत, त्यांच्याकडे आपण वळूया. प्रकाश पाटील या परिसरातील समालोचक आहेत. धन्यवाद महागुरु. वासिवली टीम ने जरूर यहाँ पर टॉस जीता है और आमंत्रित किया यहाँ पर माहुल गांव को बल्लेबाजी करने के लिए. और वासिवली टीम की ओर से मैं एंट्री पावर प्ले की ओर लेकर आए हैं ओपनर गेंदबाज निखिल पाटिल और माहुल गांव की ओर से प्रारंभिक जोड़ी स्ट्राइक पर खेलेंगे मंगेश वैती और नॉन स्ट्राइक एंड पर आप देखेंगे कल्पेश माहुलकर. तो इस जोड़ी ने आज का दिन बना लिया है इस ग्राउंड पर. देखिए ये मैच और ये मुकाबला निश्चित तौर पे काटो का होगा, हर हाई प्रेशराइज होगा क्योंकि ये दो शेर आपस में जूझ रहे हैं मैदान पर. ये देखिए ये पहली ही गेंद, शॉट ऑफ लेंथ गेंद, 30 गेंद को लॉन्ग लेग के रीजन में कर दिया सीमा पार, चौका. चौक के साथ सभी अतिथि माननीयों का स्वागत किया है इस बल्लेबाज ने.
ये देखिए इस बार फिर से आड़े बल्ले से खेलने की कोशिश जरूर की थी, उठाकर खेलना चाहते थे, लॉब करना चाहते थे गेंद को, लेकिन गेंदबाज ने दिया है चकमा, गेंद सीधा निकल गई विकेट कीपर के दस्तानों में। चार रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। अगली गेंद निखिल की, इस बार रक्षात्मक शॉट, हल्के हाथों से खेल दिया, एक रन चुराया अपने टीम के लिए स्ट्राइक रोटेट करते हुए, एक रन का इजाफा। इस एक रन के साथ स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 5। तो 5 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। एक चौका डागा था, उसके बाद ये रक्षात्मक स्ट्रोक यानी कि कमजोर गेंद पर आघात और अच्छे गेंद को सम्मान, ये रणनीति। इस बार देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक, फील्डर वहां पर मौजूद और पहला झटका, पहला ब्रेक थ्रू और पहले विकेट का पतन। डीज तो कल्पेश माहुलकर के पारी का अंत हो चुका है और पहला झटका देने में सफल हो चुके हैं यहाँ पर गेंदबाज निखिल, उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज क्रीज में आते हुए सुनील माहुलकर। सुनील माहुलकर इस बार अपने आप को आजमाने के लिए क्रीज पर आ चुके हैं। पहली गेंद अक्रॉस द लाइन आकर उठाकर खेल दिया है, यहाँ पर फील्डर मौजूद काउ कॉर्नर के रीजन में, इस गेंद को फील करार किया, जब तक फील्डर फील कर पाते तब तक एक रन से संतुष्ट होना पड़ा सुनील को, और स्ट्राइक रोटेट करते हुए अपने साथी खिलाड़ी को स्ट्राइक देते हुए सुनील एक रन के इजाफे से स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 6 और स्ट्राइक पे आ पहुंचे है मंगेश वैती। मंगेश वैती एक विस्फोटक बल्लेबाज, एक माटी हीटर के रूप में इस टीम में अपनी जगह बनाए हुए हैं और आज के रजनी में काफ़ी प्रभावित किया है सभी क्रिकेट प्रेमियों को इस खिलाड़ी ने, और एक बार फिर से अपने बल्ले को आजमाने के लिए स्ट्राइक पर डटा हुआ ये शेर माहुलगांव का, और सामना करेंगे निखिल का। निखिल पाटिल तैयार गेंदबाजी की छोर पर, सामना करेंगे मंगेश ये देखिए यहाँ पर पुलिस को शफल किए और ये लॉन्ग लेग एरिया में दंदनाता चौका। थैंक यू डीजे। तो 10 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर, और क्या नजाकत भरा स्ट्रोक खेला था यहाँ पर मंगेश ने, वैती मंगेश वैती जिन्होंने ये स्ट्रोक खेला था। पल्लू स्कूप दिलशान ने इस शॉट का आविष्कार किया था और वही शॉट अपनाया था और 4 रन बटोरे थे अपने टीम के लिए। चौके के सहारे स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके थे 10।
ये देखिए इस बार गेंद पर कड़ा प्रहार किया है कारपेट द्वारा खेला हुआ ये यहाँ पर मिसफील्ड होते हुए गेंद को पकड़ने का प्रयास जरूर किया था लेकिन गेंद रुकी नहीं गेंद निकल गई सीमा पार चौका जीवन जिनके गेंद पर ये चौका ये देखिए एक बार फिर से इस गेंद को खेल दिया फील्डर द्वारा प्रयास जारी फील्डर इस गेंद को पकड़ते फेंकते तब तक दो रन आसानी से पूरे करते हुए यहाँ पर सुनील यानी कि दो रन का इजाफा और इस दो रन के बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 16 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर जीवन ने पहले गेंद पर मार जरूर खाई थी इस बार वापसी करना चाहेंगे और आने वाले इस गेंद पर कितने नंबर लगते हैं ये देखना जरूरी ये देखिए एक बड़ा प्रहार करने की कोशिश जरूर की थी बल्लेबाज सुनील ने लेकिन उतने ही सटीक जगह पर टप्पा लेकर 22 के रूप में एक रन का इजाफा मिलता हुआ और स्ट्राइक पे आ पहुंचे एक बार फिर से मंगेश वैती जो इस टीम के प्रारंभिक बल्लेबाज चुने गए हैं और आज की रजनी में काफ़ी अच्छा योगदान उन्होंने अपने टीम के लिए दिया है इस ग्राउंड पर आने वाले गेंद पर कितने नंबर बटोरते हैं ये देखना जरूरी जीवन इस इलाके के एक अच्छे और ताकतवर गेंदबाज माने जाते हैं वसूली टीम की ओर से काफ़ी प्रभावित किया है उन्होंने भी सभी क्रिकेट प्रेमियों को इस बार कार्पेट द्वारा खेला हुआ यह शॉट जब तक फील्डर फील कर पाते तब तक एक रन से संतुष्ट होना पड़ा यहाँ पर मंगेश वैती को और स्ट्राइक आ पहुंची एक बार फिर से माहौलगांव के इस बाहुबली सुनील के पास अठारह रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर ये देखिए इस बार आड़े बल्ले से खेल दिया फील्डर मौजूद डीप मिड विकेट के एरिया पर इस गेंद को फील्ड करार किया इस एक रन से स्कोर कार्ड हिलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 19 माहौलगांव के ये खिलाड़ी भली भांति जानते हैं कि वासिवली जैसे ताकतवर टीम के सामने खेलना है तो एक बड़ा लक्ष्य खड़ा करना पड़ेगा यहाँ पर एक अच्छी फाइट स्कोर का होना ज़रूरी है एक बार फिर से उसी क्षेत्र पर गेंद जाती हुई बार बार और क्या काबिले तारीफ गेंदबाजी चलती हुई जीवन द्वारा क्योंकि सामने सुनील और मंगेश जैसे विस्फोटक बल्लेबाज होते हुए भी इन बल्लेबाजों को बांधने का काम किया है जीवन ने और काबिले तारीफ गेंदबाजी की है मैं कहूँगा एक अच्छी कप्तानी भरी गेंदबाजी की है यहाँ पर जीवन शिंदे ने दौर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 20 अब नए गेंदबाज चुने गए हैं वासुली टीम की ओर से प्रकाश आपण बघितलं तर निखिल पाटील ने पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्या त्यानंतर जीवन शिंदे ने 10 धावा दिल्यात आणि मगाच्या मॅच मध्ये आपण बघितलं 22 धावा झाल्या होत्या माहुलगाव या संघाच्या परंतु त्या करून दिल्या नव्हत्या सावळे संघाला अशा वेळेस या षटकामध्ये कमीत कमी धावा द्याव्या लागतील त्या या गोलंदाजाला कारण जर का जास्त धावायला 30 पर्यंत तर त्यांची गोलंदाजी पण तेवढी धारदार आहे निश्चित देखायचा आहे तो ताकतवर गेंदबाजी उनके खेमे में सीमित है और पिछले मैच में इसका नजरिया देखने को मिला था सभी क्रिकेट प्रेमियों को सावलेश्वर सावले जैसे बड़े टीम को उन्होंने हराया था गेंदबाजी के जोर पर तो इस बार देखिए अपनों को सेट किया लॉन्ग ऑन रीजन में ये दंदनाता चौका
रन लग चुके हैं इस चौके के सहारे स्कोर कार्ड के ऊपर। और मंगेश वैद्य भले बातें जानते हैं, यहाँ पर अभी क्लाइमेट में नमी आ चुकी है, हवाई सफर हो नहीं सकता, इसलिए हल्के हाथों से गैप ढूंढ रहे हैं। एक बार फिर से स्विच इट करने की कोशिश और अपील जरूर हुआ है, लेकिन आत्मविश्वास की कमी, पंकज शिंदे ने इस गेंद को लपका था, कोई रन नहीं, डॉट गेंद की समाप्ति। सौरव सालुन के एक तेज तर्रार गेंदबाज वासुली टीम की ओर से अगली गेंद डालने के लिए तैयार। देखिए मंगेश ने अपना हेलीकॉप्टर घुमाया, यहां पर दो फील्डरों के दरार से गेंद हुई फरार, सीमा पार सिक्सर। थैंक यू डीजे, इस छक्के की मदद से स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 30। अगली गेंद मंगेश के लिए, इस बार बैकफुट पर जाकर आड़े बल्ले से हवाई सफर, शानदार दमदार सिक्सर। थैंक यू डीजे, 36 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर सौरव सालुन के, थोड़े से महंगे साबित होते हुए। ये देखिए एक बार फिर से वही प्रयास, गेंद डीप मिड विकेट की तरफ जाती हुई, इस गेंद को इस फील्डर ने फील्ड करार किया। तब तक दो रन आसानी से, पूरे दो रन का इजाफा इस दो के साथ स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 38। इस पारी की अंतिम गेंद डालने के लिए तैयार सौरभ सालुंके, और मंगेश वैद्य इस गेंद को खेलने के लिए तैयार। ये देखिए एक बार फिर से अपना हेलीकॉप्टर घुमाया और इस गेंद को 6 में तब्दील किया, और अपने ताकत की नुमाइश की मंगेश वैद्य ने, इस 6 के साथ स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 44 डीजे। सव्वेचाळीस धावा झालेल्या आहेत आणि 45 धावांची गरज आहे, म्हणजे या षटकामध्ये सौरव साळुंकेने दिल्या 24 धावा। आपण म्हणत होतो की कमीत कमी धावा दिल्या पाहिजेत या षटकामध्ये, तीच्या आतमध्ये रोखलं पाहिजे ते माहुलगाव संघाला, परंतु 24 धावा दिल्यामुळे आता बोजा वाढला आहे। 44 धावा झालेल्या आहेत, जिंकण्यासाठी 15 धावाच्या सरासरीने क्रिषभ 11 वाशिवली संघाला जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे। खरं तर मगाशी ज्यांनी सावळे शहर सावळे संघाच्या विरुद्ध 22 धावा केल्या होत्या, सावळे शहर सावळे संघाला 23 धावांची गरज होती आणि त्या 23 धावा त्यांनी करून दिल्या नाही, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला। तिथेच त्यांना असं वाटलं की आता या मॅचमध्ये आम्ही काहीही करू शकतो, आणि मंगेश वैद्यने जी फलंदाजी केली, मंगेश वैद्यने केल्या 12 चेंडूंमध्ये त्याने 35 धावा केल्या, त्याच्यामध्ये षटकार त्यांना मारले ते 3 आणि 3 चौकार मारले, अशी चौफेर टोलेबाजी करत अतुलनीय कामगिरी केली ती या मंगेश वैद्यनं। आणि त्याच्या या 35 धावांच्या जोरावर आपण पाहतोय की 44 धावांचा मोठा डोंगर या ठिकाणी उभारला आहे। सुरेशजी पारंगे वाशिवली संघाला नेहमी सपोर्ट करत असतात, पहाट असो रात्र असो नाही तर दिवस,
जिथे वाशिवली संघ असेल जय मल्हार त्याच्या पाठीमागे ते नेहमीच असतात आणि आज त्यांचा आशीर्वाद उपयोगी पडतो आहे का, 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. राजेशजी पाटील आहेत माझी सरपंच आमचे राजेशजी पाटील, मला तोटे खानावाला पण जाऊन आलेले आहेत, तिकडे पण टुर्नामेंट चालू आहेत, दिगेडची टुर्नामेंट आटोपून इथे आमचे महागुरु महादेवजी गडगे, त्यानंतर आमचे कांचनजी पालकर, सगळी मंडळी इकडे आलेली आहेत, त्या सगळ्यांचंही स्वागत आहे. आणि 45 धावांचा पाठलाग जर का वाशिवली संघाने केला तर त्यांना खांद्यावर उचलून घेतलं जाईल, कारण तुम्ही चमत्कार केला तर तुम्हाला नमस्कार केला जाईल. तमाम क्रिकेट प्रेमींचं पण स्वागत करूया इथे जे आता प्रेक्षक आहेत. आता धुकं थोडंसं वाढलेलं आहे आणि या धुक्याच्या या पहाटेच्या थंडीमध्ये 45 धावांचा जर का पाठलाग वाशिवली संघानं केलं, कारण ते घरच्या मैदानावर खेळत आहेत, अशा वेळेस इथले 70% प्रेक्षक त्यांना सपोर्ट करतात. माहुलगाव आपण बघितलं तर 12वा खेळाडू सोडला तर 1-2 अजून असतील, लाईव्ह कोण पाहत असतील त्यांना सपोर्ट करत असतील. आणि 24 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय, लाईव्ह दाखवण्यात येत आहे आणि जे प्रेक्षक ही मॅच बघतायत अजूनही त्यांचंही आपण इथं स्वागत करणार आहोत. या हिंदू हृदय सम्राट ट्रॉफीमध्ये पहिले षटक टाकणार आहे तो माहुलगाव संघाचा गोलंदाज कल्पेश माहुलकर, ज्याची कल्पना वेगळीच असते तो कल्पेश माहुलकर. खरं तर मंगेश वैती, कल्पेश वैती त्याचा बंधू आज या संघामध्ये नाही आहे, आहे मंगेश पण आहे, मंगेश पण आहे, कल्पेश पण आहे, दोन्ही वैती बंधू. आणि हा कल्पेश माहुलकर गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. स्ट्राईक एंडला पंकज शिंदे जर चालला तर कदाचित या 45 धावा पण होऊ शकतात. आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे तो अक्षय झिंगे, पंकज शिंदे, कल्पेश माहुलकर. 15 धावांची सरासरी आहे, एक षटक असं शोधावं लागेल. तसं सौरभ साळुंकीनं 24 धावांचं दिलं. कल्पेश माहुलकरचा हा चेंडू सिली मिडॉपला खेळला आहे. पंकज शिंदेनं पहिल्या चेंडूची पाहणी केली. पंकज शिंदे चालला हा वाशिवलीचा खरं तर हुकमे एक्का आहे. समोरच्याने बादशाह दाखवलं की आपण एक्का दाखवतो, तसा हा एक्का आहे पंकज शिंदे. पंकज शिंदे चालला, 2-4 षटकार त्यांना मारले तर मात्र या मॅचमध्ये मजा येऊ शकते किंवा ही मॅच या धावसंख्येपर्यंत जाऊ शकतो आहे वाशिवली संघ. परंतु कधीकधी आपण पंकज शिंदेचं नाव घेतो पण हा जो फलंदाज आहे स्ट्राईक एंडला, याने 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असताना 2 षटकार मारून खरं तर इथे सेमीफायनलमध्ये पोहोचवलं आहे. खरा मॅच विनर आहे तो अक्षय झिंगे, परंतु इथे मात्र डॉट खेळतोय. संकटाच्या वेळी नेहमी उपयोगी पडतो आणि असं म्हणतात की वेळेला उपयोगी पडतो तो खरा मित्र. आणि हा डॉट बॉल आल्यामुळे आता मात्र चेंडू शिल्लक आहेत फक्त 16 धावा करायच्या आहेत त्या 44. झटपट क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडतं. कधीकधी 6 चेंडूमध्ये 36 धावा पण येतात, 42 पण येतात, कधीकधी 6 चेंडूमध्ये 5 पण येत नाही. याचंच तर नाव क्रिकेट आहे. 44 धावा करायचे आहेत कल्पेश माहुलकर. पुन्हा एकदा डॉट बॉल. मगाच्या मॅचचं मला तोटे मॅन ऑफ द मॅच राहिलेलं आहे आणि मॅन ऑफ द मॅच परेश कडके. मगाची मॅन ऑफ द मॅच आपल्याकडनं चुकून राहिली होती गडबडीमध्ये. परेश कडके मस्त फलंदाजी केली होती परेश कडकेनं. इथे मात्र अक्षय वारंवार डॉट चेंडू खेळतोय आणि त्यामुळे बोजा वाढत चाललाय. जसा बँकेचा बोजा वाढतो, आपण 2 महिने हप्ते नाही भरले मग तो बोजा वाढत जातो, मग त्यांच्या नोटीस येतात आणि त्या नोटीसीचा खर्च पण आपल्याला द्यावा लागतो. तशी परिस्थिती आता होऊन बसलेली आहे. पंकज शिंदेने सिंगल काय काढली आणि एकावर एक डॉट बॉल खेळतोय तो अक्षय झिंगे आणि 45 धावांचा पाठलाग करत आहे आणि फक्त धाव आहे ती एक. सुरुवात चांगली व्हायला पाहिजे, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आता मात्र अक्षय झिंगेनं ऐकलं, आपले शब्द त्याच्या कानावर पडले आणि त्याने मात्र फाईन लेगच्या दिशेने हा फटका खेळलाय. येतोय षटकार. तेरा चेंडवाण्याचा जिंकण्यासाठी गरज आहे. 38 धावांची नरेश दळवी आमचे गुणलेखक सांगतायत.
गोलंदाज कल्पेश माहुलकर या चेंडूवर काहीतरी येणं गरजेचं आहे. ते क्रिशप इलेव्हन वाशिवली संघासाठी पुन्हा एकदा तसाच त्याला चेंडू खेळायचा होता, परंतु आता पंकज शिंदेनं ओळखलं की आता सगळी सूत्रं आता आपल्याला हातामध्ये घ्यावी लागतील. एक कलमी कार्यक्रम करावा लागेल, कारण चेंडू शिल्लक आहेत 12 आणि जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 38-19 धावांची सरासरी राखायची आहे. झटपट क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नाही आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. कधीकधी आपल्याला वाटतं की वन साईड मॅच होईल, सेकंड टीम चेसिंग करणारी टीम हारते की काय, परंतु झटपट एखादा येतो आणि 2-3 षटकार मारतो आणि मॅचचे रंग बदलून टाकतो. तसं मात्र जर का झालं तर वाशिवली संघाचे जे पाठीराखे आहेत आमचे बाबू गायकर पण तिकडे या मॅचचा आनंद घेत आहेत. वाशिवलीसाठी ते 2 वाजल्यापासून इथे बसलेले आहेत. रमेश पाटील आहेत आमचे होलसेल मच्छी विक्रेते, रायगडमध्ये त्यांचा मच्छीचा व्यवसाय चालतो, तेही या मॅचचा आनंद घेत आहेत. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. क्रिशप इलेव्हन वाशिवली संघाला ती माहुल गाव संघाच्या विरोधात आणि फायनलमध्ये पोचलेला आहे तो नाविश इलेव्हन विचुंबे हा तालुका हापचा संघ. गोलंदाज मनीष माहुलकरला पहिला चेंडू, बघूया काय होतंय. आणि इथे मात्र पंकज शिंदेने षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न चांगला होता, परंतु थोडा कमी पडला. बाद होतोय पंकज शिंदे. पौध गावाचा दीपक भाई त्याला समाजसेवेचा ध्यास, मनी हा त्याच्या एकच इच्छा करण्या गावाचा विकास. गोरगरिबांना करी मदत वेगळीच त्याची आदा, गोरगरिबांना करी मदत वेगळीच त्याची आदा. पुरा करी दिलेला वादा पौध गावाचा दीपक दादा, पुरा करी दिलेला वादा पौध गावाचा दीपक दादा, पुरा करी दिलेला वादा पौध गावाचा दीपक दादा. पहिला गोलंदाज होता आपण बघितला कल्पेश माहुलकर, आणि हा दुसरा गोलंदाज आहे मनीष माहुलकर. या माहुलकरांनी मात्र माहोल बनवला आहे. 2 विकेट पंकज शिंदे इथे बाद झाला आहे आणि आता नवीन आला आहे सौरभ साळुंके. कधीकधी असं होतं की एखादा गोलंदाज जेवढ्या धावा देतो त्यालाच पाठवलं जातं, तू दिलेल्या धावा तू वसूल कर, परंतु इथे मात्र सौरभ साळुंके सिंगल घेतोय. सिंगल डबलने चालणार नाही, मोठ्या फटके मारावेच लागणार आहेत, कारण गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. वाशिवली संघाला ती 10 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. मोठा प्रवास आहे, माउंट एव्हरेस्ट चढायचं आहे. 10 चेंडू आणि 37 समोर संघ पण तेवढा बलाढ्य आहे. माहुलगाव डाव्या हातानं हा राऊंड द विकेट मारा करणारा गोलंदाज मनीष माहुलकर तयार आहे. समोर येतो अक्षय चिंगे उंचावून मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. हातामध्ये आला होता चेंडू, परंतु 2 धावा मात्र या दरम्यान मिळत आहे. चांगला प्रयत्न होता, खरं तर जेल नव्हताच, पण त्याने त्याला जेलमध्ये प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. चांगला प्रयत्न होता, हातामध्ये पण आला होता चेंडू, परंतु 2 धावा मात्र इथे मिळत आहेत. 35 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय, उपांत्य फेरीची मॅच. वारंवार अक्षय झिंगे ऑफस्टम्पच्या बाहेर शपल होतोय, फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय. डॉट चेंडू येत आहेत, 8 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. 8 चेंडू 35 नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला वाशिवली संघाने आणि मोठा डोंगर उभारला आहे. 44 धावांचा डोंगर उभारला आहे आणि इथे फलंदाजाला मालतोडे माघारी यावं लागतं आहे ते अक्षय झिंगेला. प्रयत्न चांगला करत होता अक्षय झिंगे, एक षटकार त्याने जरूर मारला, परंतु तो विजयापर्यंत नेऊ शकला नाही तो वाशिवली संघाला. आणि आपण पाहतो ना प्रकाश पाटील की कधी कधी असं होतं की जो फ्रेशमध्ये संघ येतो ना सकाळी आणि जो रनिंगमध्ये जो खेळत असतो ना तेच बरेच वेळेस बरेच वेळेस जिंकताना आपण पाहतो.
कारण ते जोश मध्ये असतात, रनिंग मध्ये असतात, आणि ते मात्र माहुलगाव आपण पाहतोय गरम असतात ते खेळाडू, आणि हे मात्र मध्यरात्रीमध्ये उठून आलेले असतात. डे नाईटमध्ये पण हीच परिस्थिती होते. दुपारी एक मॅच झाली 12 तर दुसरी मॅच सकाळी 4 होते. डे नाईट 26 टीम असल्या तर कमी घेतल्या तर नाही. बघूया अजूनही काय होतंय का या मॅचमध्ये, एखादा चमत्कार घडतोय का लेग स्टंपच्या बाहेर. पंच दत्ताखाने इकडे वळलेले आहेत, वाईट बॉलचा इशारा येतोय, धावा झालेल्या आहेत, 45 धावांचा पाठलाग करतोय सेमीफायनलच्या मॅचमध्ये. फायनलमध्ये फायनलचा दरवाजा कोण ठोठवतोय, कारण नावी शिलेन विचुंबे संघ अगोदरच जाऊन बसलेत आणि ते बाहेरून मजा बघतायत कोण येणार आहे आमच्याबरोबर. वाशिवली की माहुल माहुलगाव, परंतु माहुलगावानं माहुल बनवला आहे. 2 षटकांचा खेळ इथे संपला आहे. धावसंख्या ती 11, 15 धावांची सरासरी राखायची होती, तिथे फक्त 5.5 धावांच्या सरासरीने धावतोय तो वाशिवली संघ. आणि आता 6 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी करायचे आहेत 34 धावा. नावी शिलेमन विसुंबे संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण इकडे येऊन फायनलच्या मॅचसाठी नाणेफेक करण्यासाठी आपण थांबायचं आहे. नावी शिलेमन विसुंबे फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे, बेस्ट ऑफ लक. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेला आहे तो हेमंत घरत. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे आहेत 34. 6 चेंडू 34. वाशिवली संघाचे बरेचसे पाठीराखे आले असतील, परंतु कोणतरी एक जिंकणार. परंतु थोड्याशा धावांचा पाठलाग, भले एक चेंडू 10, 8, 7 तरी यायला पाहिजे होत्या अशी त्यांची इच्छा असेल. मॅच कोणीही जिंको, परंतु टफ व्हायला पाहिजे, एकतर्फी व्हायला नाही पाहिजे. 6 चेंडू 34, अजूनही काही बिघडलेलं नाही आहे. सौरभ साळुंकीने द्या, जर पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार मारले तर मॅच रंगात येऊ शकते. पण माहुलगावचे हे गोलंदाज ब्लॉकहोलमध्ये चेंडू टाकतायत, जमीन लगतचा फटका. दुसऱ्या धावसाठी धावतोय सौरभ. 5 चेंडू 32 ची परिस्थिती आहे मैदानाच्या मधोमध. शेवटच्या षटकामध्ये जो हल्ला चढवला मंगेश वैतीनं आणि वैतागले सगळे गोलंदाज वाशिवलीचे, शेवटच्या षटकामध्ये त्याने 24 धावा घेतल्या. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आता 4 आणि धावा करायचे आहेत 32. 8 चौक 32, आता 8 मारावं लागतील. सौरभ साळुंके ॲक्शन रिप्लाय बघतो की काय. आता मात्र स्ट्राईक एंडला जाईल तो जीवन. 22ची एक धाव येते. 3 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे आहेत 31. सेमीफायनलची मॅच आहे, उपांत्य फेरीची मॅच आहे, आणि आता शेवटची फायनलची मॅच आहे. नावी शिलेवन विचुंबे आणि ह्या मॅचमध्ये जो जिंकणार आहे फायनलची मॅच, हिंदू हृदय सम्राट ट्रॉफीची शेवटची मॅच, जीवन शिंदे स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे चेंडू खेळलाय. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो इथे आपण पाहतोय. मंगेश वैती चांगले खेळ प्रत्येक मैदानावर आपण बघितलं मंगेश वैतीला. पंचांकडे बरेचसे त्यांचे खेळाडू मगाशी अपील करतात, पण मंगेश वैतीचं लक्ष नसतं. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय, धावसंख्या होती ती 45 धावांचा पाठलाग करताना 16. आता चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धावा करायच्या आहेत त्या 29. 2 चेंडू आणि 29. सौरभ साळुंकेने खेळलाय हा चेंडू. आता 1 चेंडू शिल्लक आहे, त्याने 28 धावांची गरज आहे. चांगला प्रवास होता क्रिशब इलेव्हन वाशिवली संघाचा, मऊसारख्या मोठ्या संघाला त्यांनी पराभूत केलं होतं, परंतु आजच्या मॅचमध्ये पाहिजे तसा खेळ त्यांचा बहरला नाही माहुलगावच्या समोर. 1 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे माहुलगावनं. मी म्हणालो की 22 धावा केल्या होत्या मगाशी, सगळ्यांना वाटलं माहुलगाव या मॅचमध्ये हरेल, परंतु गोलंदाजीच्या जीवावरती मॅच त्यांनी जिंकली आणि आता फायनलमध्ये प्रवेश केला आहे तो माहुलगावनं. बेस्ट ऑफ लक माहुलगाव आणि नावी शिले.